नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. 350वा शिवराज्याभिषेक प्रजासत्ताक दिनी 350 किल्ल्यांवर पूजन आणि ध्वजारोहण संकल्प करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने उद्या सकाळच्या दरम्यान मुरुड पद्मदुर्ग किल्ल्यात स्वच्छता मोहीम आणि प्रथमच ध्वजारोहण होणार आहे. तरी शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन पद्मदुर्ग जागर आणि गड संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अशिल कुमार ठाकूर यांनी केले आहे. तसेच पद्मदुर्ग जागरचा 16वा वर्धापन दिन 4 फेब्रुवारी 2024 या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. वर्धापन दिवशी पद्मदुर्गावर दुर्गदेवी कोटेश्वरीच्या चरणी पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शाही मिरवणूक ढोलताशा आणि घोषणांच्या गर्जनेत काढण्यात येणार आहे. शिवव्याख्यान पोवाडे यांनी पद्मदुर्ग किल्ला शिवप्रेमींच्या उत्साहाने पद्मदुर्गाचा एक एक कोपरा उजळून निघणार आहे. तर या महास्वच्छताकरता तसेच वर्धापन दिनाच्या दिवशी पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीची व्यवस्था मुरुड समुद्र किनाराजवळ केली आहे. शिवप्रेमींनी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी विनंती ही अशिला कुमार ठाकूर यांनी केली आहे. पनवेल तालुक्यातील अग्रगण्य आणि शासन नोंदणीकृत असलेल्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची सर्वसाधारण बैठक नुकतीच पार पडली. मंचचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सल्लागार अविनाश तसेच सल्लागार संजय सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला उपाध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, कार्यकारिणी सदस्य प्रवीण मोहकर, राजेंद्र पाटील, राजू गाडे, भरतकुमार कांबळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. या बैठकीत सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात मोलाचे कार्य केल्याबद्दल पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने मंचाचे सल्लागार संजय सोनावणे यांचा गुणगौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे तसेच अयोध्येत कारसेवक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेले मंचाचे सल्लागार अविनाश कोळी, सदस्य दीपक घोसाळकर यांचा मंचाच्या वतीने सत्कार तसेच अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव नमोचषक 2024 अंतर्गत आज कामोठेमध्ये नमोचषक तायक्वांदो स्पर्धा होणार आहे. कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजक म्हणून सुभाष पाटील, सुरेंद्र हल्लीकर, नंदलाल भोपी, अमोल बिनवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जबाबदारी आहे. मुंबईहून काशीत समुद्रकिनारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा एका अवघड वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने गाडीच्या चालकाच्या बाजूला बसलेल्या तरुणाला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. मुंबईमधून 4 मित्र मारुती सुझुकी अर्टिगो गाडी काशीत येथे फिरायला घेऊन निघाले होते. प्रवासाच्या दरम्यान मुंबई येथील पर्यटकांना अवघड वळणाचे ज्ञान नसल्याने आणि गाडी सुसाट चालवल्यामुळे बारशिवचा घाट सोडल्यानंतर काशीत जवळील एका अवघड वळणावर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडीने पलटी झाली. त्यामुळे चालकाच्या बाजूला बसलेला मंदार नरेश मुरकर हा गाडीतून उडून रस्त्यावर आपटला गेला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा मुंबईत धडकणार असून आज मोर्चेकरी नवी मुंबईत मुक्काम करणार आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने कंबर कसली आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून जालना ते मुंबई अशी पायी पदयात्रा सुरू केली आहे. त्यांच्या पदयात्रेबरोबर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा ताफा आहे. ही पदयात्रा आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणार असून पदयात्रेचा एका दिवसाचा मुक्काम देखील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात असणार आहे. पदयात्रेसोबत मार्गस्थ असलेली वाहने तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांच्या वाहतुकीचे आणि पार्किंगचे नियोजन योग्य प्रकारे नियोजनासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाली आहेत. त्यामुळे आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या अवजड माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्यास
प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. यातून जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पदयात्रेसोबत असलेली वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे परिपत्रक वाहतूक विभागाने काढले आहे. ऐरोली सेक्टर 4 मधील चौकात अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भाजपच्या वतीने 201 किलो मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात आले. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. तसेच 30 फुटी प्रभू श्रीरामांचे अधिष्ठान उभारले होते. यावेळी लहान गॅंनी प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमानाची वेशभूषा केली होती. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वैभव नाईक यांच्या हस्ते या लाडूंचे वाटप करण्यात आले. भाजप प्रदेश कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट गणेश देशमुख, निकेतन पाटील, चारुदत्त ठाणांबेर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा उद्या मुंबईत धडकणार असून आज त्यांचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. त्यांची सोय कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात येणार असल्याने APMC 5 बाजारपेठात दैनंदिन व्यवहार बंद असणार आहेत, असे परिपत्रक APMC प्रशासनाने काढले आहे. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चामार्फत आयोजित केलेल्या मराठा आरक्षण दिंडीच्या अनुषंगाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार आवारात लाखो समाज बांधवांचा मुक्काम होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे 5 बाजार आवारे आज बंद ठेवण्यात विनंती करण्यात आली आहे. मोर्चाच्या अनुषंगाने बाजार समितीच्या विविध बाजार आवारात व्यापारी बाजार घटकांना शेतीमालाचा व्यवहार करणे तसेच शेतीमालाच्या वाहनांना बाजार आवारात प्रवेश करणे शक्य होणार नसल्याने बाजार समितीची 5 बाजार आवारे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घारापुरी बेटावरून 83 स्थानिक ग्रामस्थांचे व्यवसाय संकटात आले आहेत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी 8 दिवसात हे व्यवसाय हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना रोजीरोटीला मुकावे लागणार आहे. या आदेशामुळे स्थानिक गरीब व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट येऊन ठेपण्याची भीती निर्माण झाली आहे. एलिफंटा बेटावर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत शेत बंदर जेट्टीपासून 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या पोहोच मार्गापर्यंत 83 स्थानिक व्यावसायिकांची कटलरीची दुकाने आहेत. मागील 50 वर्षांपासून हे स्थानिक गरीब या ठिकाणी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत आहेत. DY पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि हेल्थ सायन्समधील विद्यार्थ्यांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून अंमली पदार्थ सेवनामुळे शरीरावर दुष्परिणाम कसे होतात याचे व्याख्यान देण्यात आले. तसेच इंटरनेटच्या विश्वात सायबर गुन्हे कसे घडतात याचे चित्रफित दाखवून विद्यार्थ्यांनी त्यापासून सावध राहावे याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा घेऊन महिला दक्षता कक्षामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय डी पाटील, शिवानी पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. अयोध्या येथे झालेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने माणगाव तालुक्यात मोठा उत्साह दिसून आला. यानिमित्त गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिनाचे औचित्य साधून राम जन्मभूमी अभियानात सक्रिय सहभाग असलेल्या रामभक्त आणि कारसेवकांचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. तालुक्यातील पेण तर्फे तळेगावी या निमित्ताने दिवसभर विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कारसेवेसाठी गेलेल्या कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कैलासवासी पांडुरंग अधिकारी कैलासवासी श्रीपद पोटले यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांचे स्मरण करण्यात आले. कार सेवेमध्ये सहभागी असलेल्या राम कलाप यांच्या ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कारसेवक राम कलाप यांनी आपल्या अनुभवाचे कथन करून जीवनाचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली.